महाजनकोच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेपासून मुकणार असल्याचा आरोप चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केलाय. खासदार धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाजनकोचे असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर पदासाठी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. महाजनकोचे असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर पदासाठीची परीक्षा 27 एप्रिलला नियोजित आहे. मात्र याच काळात म्हणजे 26 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, मध्य प्रदेश जनरेशन कंपनी या देखील परीक्षा व मुलाखती आहेत. महाजनको सोडून बाकी सर्व परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले होते, त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी महाजनकोच्या परीक्षांना मुकणार असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान या संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. महानिर्मिती अंतर्गत होऊ घातलेल्या MPSC अंतर्गत MES, NTRO, MPJNCO ह्या 3 एक्झाम होत आहे. याच्यासोबतच आता महाजनकोचीसुद्धा सेपरेट एक्झाम होत आहे, परंतु या दोन्ही तारखा एकसारख्याच असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून दूर राहावं लागत आहे. विद्यार्थी दोन्ही प्रकारच्या एक्झाममध्ये प्रेझेंट होऊ शकत नाही, याच्यामध्ये अंतर फार लांब आहे आणि विद्यार्थ्यांना दोन्हीकडचे हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहे, हे पॉसिबल नाही आहे. याच्यामुळे या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी महाजनकोनी जी तारीख दिलेली आहे त्या एकाच याच्यावरती तारीख न पडता ही तारीख 15 दिवस लांब करण्यात यावी अशी विनंती आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या विभागाचे मंत्री ऊर्जा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही पत्राद्वारे माहिती दिलेली आहे. आपण तुम्हाला दाखवू इच्छितो मी की दोन्ही आपण बघितलं की एकाच दिवशी असे आपल्याकडे हॉल तिकीट आलेले आहे, ज्या हॉल तिकीटमध्ये त्या विद्यार्थ्याला सकाळी 7:30 वाजता गडचिरोलीमध्ये पेपर द्यायचा आहे आणि 11:30 वाजता चंद्रपुरामध्ये पेपर द्यायचा आहे. हे काही शक्यच होणार नाही की एक विद्यार्थी सकाळी 10:30 गडचिरोलीमध्ये देईल आणि 11:30 चंद्रपूरमध्ये देईल. यामुळे विद्यार्थ्याची फसवणूक होत आहे, विद्यार्थी हा नोकरीपासून परावृत्त होत आहे. त्याच्यामुळे शासनाने याची खबरदारी घ्यावी आणि हा झालेला गोंधळ थांबवून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या पद्धतीनं पाऊल उचलावं.